आशा रोडकर, संवाद मीडियामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. संवाद मीडिया या डिजिटल चॅनलच्या कृषी संवाद या सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत भंडारा जिल्ह्यातील चिखली या गावातील प्रयोगशील शेतकरी ज्यांचं नाव आहे तानाजी गायधने, आणि त्यांना नुकतंच महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच आता त्यांना प्रदान झालेला आहे. संवाद मीडियातर्फे कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांचं आमच्या ह्या सेगमेंटमध्ये खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. आता आपण कृषी संवाद नावाच्या सेगमेंट खाली आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर माझा प्रश्न असाच आहे त्यांना सर्वप्रथम की त्यांच्याकडे ह्या गावामध्ये असलेली शेती आणि त्या शेतीच्या माध्यमातून त्यांना मिळालेला कृषी भूषण पुरस्कार, तर या कृषी भूषण पुरस्कारापर्यंतचा प्रवास कसा झाला आणि किती कठीण होता, किती परिश्रम त्यांनी घेतले, या बाबतीतच आपण त्यांच्याशीच संवाद साधू आणि त्यांच्याचकडून जाणून घेऊया की त्यांनी काय काय परिश्रम ह्या सगळ्यांसाठी घेतलेत. वडिलोपार्जित शेती होती की आपण शेतीचा व्यवसाय सुरू केला? मी तानाजी गायधने, मुक्काम चिखली, तालुका जिल्हा भंडारा. माझी वडिलोपार्जित 14 एकर शेती माझ्याकडे आहे आणि मी 10वी शिक्षण झाल्यानंतर वडील थोडे थकलेले होते आणि म्हणून मी त्यांच्या पाठीमागे शेतीमध्येच वळलो. आणि आत्ताच आपण जे म्हटलं की मला कृषी भूषण पुरस्कार मिळाला, तर याकरता कृषी भूषण पुरस्कार मिळावं म्हणून काही केलं नाही, परंतु मी माझ्या शेतामध्ये एक नाविन्यपूर्ण भाजीपाला पिकामध्ये, तसं तर आमच्या जिल्ह्यामध्ये तर भंडाऱ्यामध्ये तर भात पिकाचीच पूर्ण व्याख्या असते की भंडारा जिल्हा हा भात पिकवणार आहे, त्याच्यामध्येही आम्ही आमच्या वावरामध्ये भाजीपाल्यामध्ये वांगी, मिरची, कारली अशा नवीन पिकामध्ये भाग घेतला आणि त्याला उत्कृष्ट पीक आम्ही ते तयार केले. त्याची दखल आम्ही जेव्हा फोटो काढायचे आणि कृषी विभागामध्ये जायचे, तर कृषी विभागातून जेव्हा कृषी अधिकारी इथं पाहायला यायचे, तर त्यांनी बघितलं की अरे जिल्हा तर भंडारा हा भात पिकाचा आहे, तर पण इतकं उत्कृष्ट मिरची पीक, कारली पीक आणि वांगी पीक होत आहे. तर असं करता करता त्यांचा आमचा नेहमी संवाद व्हायचा आणि आम्ही त्यांची जी गाईडलाईन असायची, मग नव्याने जेव्हा हायब्रिड पीक आले, जसं आधी आमचे बाबा पारंपरिक पीक घ्यायचे, म्हणजे मिरची घरीच तयार करायचे रोपं घरचे मिरचीचे, परंतु आता शासनाने जेव्हा हायब्रिड वळले, तर मग हायब्रिड पिकाकरता लागणारा अन्नद्रव्य आहे, मायक्रोन्युट्रिएंट आहे, खत आहे, यांचा तंतोतंत नियोजन करण्याकरता माती परीक्षण सांगितलं शासनाने, तर तुम्ही माती परीक्षण करा. माती परीक्षणानंतर आम्हाला जे काही अभाव असेल खताचा, त्याची पूर्तता आम्ही केली. परत आमच्याकडे आधी कॅनलवर पीक लावायचे, कॅनलच्या पाण्याद्वारे पट पाणी, त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी बाहेर जाऊन पाहलो, अरे नळ्यांनी ड्रीपमध्ये पाणी द्यायचं, मग त्या ड्रीपमधून जो उत्पादन जास्त दिसायचा, तर तेच आम्ही परत शेतामध्ये करण्याचा प्रयत्न केला. तर आज मी आता बघच पुढे जिथे तयार केलेली आहे शेताची, हे सरी पाडलेले आहेत, याच्यावर ड्रीप असेल आणि ड्रीपवर आम्ही मल्चिंग हातरू, जे तणाचा त्रास होणार नाही आणि अशा प्रकारे तर मग आम्ही रोपटे लावू. तर याच्यामध्ये तणाकरता निंदण्याकरता बी म्हणजे कमी खर्च येईल आणि उत्पादन वाढते. तर असे आम्ही बाबांच्या शेतीमध्ये फक्त परिवर्तन केला, दुसरं काहीच केलं नाही. आणि नवीन नवीन पिकाची जेव्हा दखल शासनाने घेतली, तर त्याच्या अनुषंगाने सांगितलं की बाबा तुम्ही इतके चांगले पिकं घेत आहात कमी खर्चामध्ये, तर मग तुम्ही काहीतरी प्रस्ताव सादर करा शासनापर्यंत. तर ते आमच्याकडे मी आतापर्यंत शासनाच्या अनुषंगाने भल्याच ठिकाणी ट्रेनिंगवर गेलेलो आहो, म्हणजे पीक पाहणी करता, आणि त्याचे जे आमच्याकडे प्रमाणपत्र होते, 14 ते 15 प्रमाणपत्र आहेत. म्हणजे याच्यासाठी आपण रीतसर प्रशिक्षण वगैरे घेऊनच आलात? प्रशिक्षण नाही म्हणता येईल, पण जेव्हा बाहेर आपण पिका पाहणी करता जाणे आणि तेच पिकाची पुनरावृत्ती आपल्या शेतामध्ये प्रॅक्टिकली करणे, उत्पादन वाढवणे, तर हा त्याच्या मागचा भर पडली आणि मग तो प्रस्ताव आम्ही शासनाकडे सादर केला. आणि पहिल्याच वर्षी म्हणजे पहिल्याच प्रस्तावामध्ये मला सेंद्रिय शेतीवर आधारित कृषी भूषण पुरस्कार माननीय राज्यपालांच्या हस्ते मिळालेला आहे. त्याकरता मला जो मिळालेला असेल, त्याच्यामध्ये शासना जो कृषी विभाग आमचा भंडारा, त्यांचा एक मोठा हातभार आहे की त्यांनी तो प्रस्ताव तिथपर्यंत पाठवणे किंवा त्यांनी दखल घेणे आणि शासनापर्यंत तो पाठवणे. बरोबर. त्यांची दखल शासनाने घेतलेली आहे.
आता मला सांगा की हा जो शेत आहे म्हणजे हा दूरदूर पर्यंत पाहिलं तर हे तुमचं शेत दिसतंय, तर ह्या शेतामध्ये आता कशाची तयारी, कारण अजून पावसाळा सुरू व्हायचाच आहे आणि ही मान्सून पूर्व तयारी आहे, तर याच्यासाठी काय काय तयारी आपण करत आहात आणि कसली कसली लागवड शेतामध्ये करणार? या ठिकाणी आमची मिरची पीक होता गेल्या वर्षी आणि आता मार्च मध्ये तो मिरची पीक संपला आणि जमीन तपावं याकरता आम्ही ते फ्लाव केला आणि फ्लाव नंतर लागलीच इथं आम्ही आता त्या कल्टिवेटर केला, त्यानंतर मग रोटावेटर मारला, रोटावेटर मारल्यानंतर ह्या सरी केल्या, सरी आता ह्या सरी झालेल्या आहेत आणि इथं आम्ही ड्रीप हातरू नळ्या याच्यावर मग मल्चिंग हातरू आणि मग इथं आम्ही कारली आणि मिरची पिकाची पुनर्लागवड करू, तर त्यासाठी आम्हाला पाणी यायच्या अगोदर ह्या सरी बनणार नाही म्हणून आम्हाला वाढल्या वाढल्याच ह्या सऱ्याची तयारी करावी लागते, तर आता आम्ही ती तयारी केलेली आहे आणि अजून चालूच आहे, आणि चालूच आहे परत पुढ्या करायचं चालू आहे। बरोबर, आता याच्यामध्ये सेंद्रिय शेती आपण करता, तर सेंद्रिय शेतीची संकल्पना आपण कधीपासून स्वीकारली आणि कधीपासून ते आपण अंमलात आणली? हा आता तसे तर आमचे आजोबा म्हणायचे की गांडूळ खत किंवा तुमच्या गाईचं शेण आहे यांची शेती असायची, मध्यस्थी भागामध्ये शासनाने जो रसायन आणलेला आहे युरिया सुपर फॉस्फेट आहे DAP आहे आणि अन्य खतं आहेत, तर त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगलं म्हणजे उत्पादन मिळालं, परंतु जे उर्वरक शक्ती जमीन जी होती ताकद ती हळूहळू नष्ट होऊ लागली आणि आता ह्या 3 वर्षामध्ये असं करून चुकला की रसायनाने आमची शेती उद्या बंजर होईलच, आणि मला सुभाषजी पाडेकर यांचे मी 2 सत्र अटेंड केले याच्या अगोदर ह्या 4 वर्षाअगोदर आणि 1 सत्र मी 10 वर्षाअगोदर हरिद्वारला अटेंड केलेलं आहे, तेव्हा त्यांनी ऋषीमुनींचा जो सत्र होता तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर तुमची शेती ही जर तुमच्या मुलांकरता जर द्यायची असेल आणि ती जर बलवान बनवायची असेल तर तुम्ही रसायन खताची कडे कमी वळा आणि सेंद्रिय आणि जैविक शेतीकडे वळा, तर त्या सत्राचा माझा इतका प्रभाव पडला की तेव्हापासून मी माझ्या शेतामध्ये जीवामृत गांडूळ खत आणि जेवढे बी जनावरांचं जो खात असते त्याचा मी शेतामध्ये जास्त वापर करून राहिलो, त्याच्यामुळे काय झाला की शेती जी ताकद आहे ही जास्त ताकदवान बनली आणि जे रोग आहेत किंवा कीड आहेत यांचा जो अटॅक आहे हा कमी झाला शेतामध्ये, तर तो मी जेव्हा सत्र केलेला आहो त्या सत्रापासून असं माहिती मिळाली की भविष्यामध्ये ही जी केमिकल शेती आहे, आणि त्यांनी एक उदाहरण दिलं होता म्हणे पंजाब सारखा हा एक राज्य आहे जो संपूर्ण देशाला गहू निर्यात म्हणजे पुरवठा करतो अन्य पीक पुरवठा करतो, पण त्याच पंजाबची स्थिती आज अशी बदललेली आहे की प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचे पेशंट आहेत, तुम्हाला वाटते की तुमच्या घरामध्ये कॅन्सरचे रोगी व्हावे का? नाही ना, तर मग तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा, हा जो रसायन आहे हा जो कीटकनाशक आहेत हे जितके तुम्हाला उत्पादन जास्त देत असतील तितके तुमच्या शरीराला धोकादायक आहेत हानिकारक आहेत, आणि त्याची ती प्रेरणा माझ्या मनावर बिंबली आणि तेव्हापासून मी माझ्या शेतामध्ये सेंद्रिय शेतीकडे वळलेलो आहे। बरोबर, तर ह्या सगळं शेतीसाठी पाण्याची व्यवस्था म्हणजे एक विहिरीला पाणी 12 महिने असतो का? नाही, हा याच्यामध्ये पाणी फक्त आमच्या पिण्याकरता त्याचा स्तोत्र फार कमी आहे, पण तो सामोर दिसणारा जो सोलर आहे तिथं मी बोर केलेला आहे आणि तिथं मला 2 इंची पाणी मिळालेलं आहे, आणि शासनाला मी जेव्हा अर्ज केला तर त्या अनुदानावर मला तो 3 HP सोलर पंप मला मिळालेला आहे की त्यापासून मी 4 ते 5 एकर शेती आरामात वागू शकतो आणि उर्वरित शेती जी आमची भात शेती आहे त्याकरता आम्हाला शासनाचा जो कॅनल आहे पेच प्रकल्पाचा त्याच्याने तो पाणी पुरवठा होत असते, आणि भाजीपाला पिकाकरता मी माझ्या बोरच्या पाण्याने ड्रीपद्वारे तर मी 3 ते 4 एकर शेती सिंचन करतो, म्हणजे ही सगळी व्यवस्था आपण तुम्ही करून ठेवलेली आहे परत याच्यामध्ये बी जर अभाव झाला तर खालच्या बाजूला आम्ही एक क्षेत्रात ऐकलेलं आहे की शेतामध्ये जो सांडलेला पाणी आहे तो एकाच ठिकाणी तो शेतामध्ये जमा होतो, तर तो शासनाच्या जो अनुदानावर आधारित शेततळा माझ्या शेतावर खोदलेला आहे। बघू शकता माझ्या मागे जी रोपवाटिका आहे हीच रोपवाटिका आहे जी तानाजी गायधने यांनी तयार केलेली आहे, तर आता आपण ह्याच रोपवाटिकेचा फरफटका मारणार आहोत आणि आतमध्ये जाऊन बघणार आहोत की कोणत्या कोणत्या प्रकारची पिके त्यांनी लावलेली आहेत। पण तानाजी गायधने यांनी जी रोपवाटिका तयार केलेली आहे त्या रोपवाटिकेत आत्ता आपण आहोत आणि या रोपवाटिकेसंदर्भात त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारचे रोपं ते लावतात। तर गायधनीजी मला सांगा
ह्या रोपवाटिका कधी सुरू केली? अहिल्याबाई होळकर रोपवाटिका ही शासनाची एक योजना होती, त्याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आणि नुकतीच गेल्या वर्षी त्यामध्ये आमचा नंबर लागला। आमची जी मॅडम आहे त्यांच्या नावाने शेती आहे, तर त्यांच्या नावाने तो फॉर्म होता आणि महिलांच्या अनुषंगाने त्याला आमची मिळालेली आहे। तर ही जी रोपवाटिका आहे ही पूर्ण तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये आता नुकतंच मी वांगीचा रोप आणि मिरचीचा रोप घातलेला आहे। गेल्या वर्षी आम्ही कोको फीटमध्ये घातले होते, म्हणजे कोको फीटमध्ये थोडा खर्च जास्त येतो आणि आम्हाला ही जी रोपं वितरण करायची आहेत हे आमच्या वितरणाकरता आमचे स्थानिक लोक आहेत, स्थानिक जवळपास अगदी अर्धा किलोमीटरवर शेतावर पसरवायचं आहे आणि लोकांनी मातीतले रोपं पसंत केले कारण की त्यांना ट्रान्सपोर्ट लागत नाही। आम्ही त्यांना सकाळ सकाळी उठून देतो, मोजून देतो आणि ते लागलीच एक घंट्यामध्ये त्यांचं ट्रान्सपोर्ट करतात मिरचीच्या पिकामध्ये। तर आम्ही ही रोपवाटिका मिरची वांगा आणि टमाटर हे पिकं घेण्याकरता त्यांचे रोपं तयार करून त्यांची विक्री शेतकऱ्यांना करणार आहोत। अच्छा, तर आता तुम्ही जो एक्सपेरिमेंट केलेला आहे कोकोपीटमध्ये एक रोप लावलेलं आणि मातीमध्ये, तर ते कसं काय आणि ते दाखवू शकाल का तुम्ही? हो, आम्ही गेल्या वर्षी कोकोपीटमध्ये ते रोपं घातले तर त्या कोकोपीटमध्ये ते लवकर वापसा येतो आणि त्याच्यामध्ये काही मायक्रोन्युट्रिएंट नसतात कोकोपीटमध्ये, फक्त ते वाफ येण्याकरता आणि परत त्यांना नॅचरली मग त्यांना द्यावं लागते नत्रस पुरत पाला झिंक मायक्रोन्युट्रिएंट वगैरे वगैरे। आणि मातीमध्ये सर्व पोषक द्रव्य रेडीमेड असतात, तर मग आमच्याकडे जर व्यापारी जेव्हा शेतकरी लागूनच आहेत जागीच, तर ते कोकोफीटला लांब ट्रान्सपोर्ट करण्याकरता ते कोकोफीट आवश्यक असते। परंतु आमचे जे रोपं आहेत हे स्थानिक लोकांची मागणी आहे त्या रोपामध्ये, म्हणून आम्ही अगदी ते मातीवर घातलेले आहेत। परत त्यांच्या दोघांमध्ये काय तुलना व्हावी तर याकरता आम्ही लागूनच हे कोकोफीट टंगमध्ये घातलेले आहेत। तुम्ही दाखवू शकाल का? हो, हे ते कोकोफीटमध्ये पण हे आम्ही घातलेले आहेत। हे काल आम्ही इथं पण घातलेले आहेत, रोपं टिपलेले आहेत आणि परत आम्ही हे कोकोफीटमध्ये पण त्यांची आम्ही टिपणी केलेली आहे। तर याला आम्ही आता हीट देण्याकरता इथं झाकून ठेवलेले आहेत। इथं दहा आहेत, हे दहा कोकोफीट ते ट्रे आहेत, एका ट्रेमध्ये 104 असतात। अच्छा, हे वेगवेगळे ट्रे आहेत ना? हां, याच्यामध्ये एक एक बी घातलेलं आहे कोकोफीट आणि सोबत गांडूळ खत आहे, याचा मिक्स केला आणि ट्रायकोडर्मा आणि याच्यामध्ये एक एक बी आम्ही ते टिपलेली आहे आणि हे पाचव्या दिवशी तर यांची उगवण होऊन जातो। हे आता कधी लावलेत आपण? काल टिपले, काल टिपलेले आहेत। तर याला हे पाचव्या दिवशी यांची उगवण होऊन जाईल आणि ते पण घातलेलं आहे मातीवर। सेम डेज लावलंय? हां, सेम म्हणजे त्याच दिवशी ते पण नाही, ते आधी जे आहेत इथं गाळ घातली आम्ही नेक्स्ट साठी। तर दोघांचे आम्ही अभ्यास करू, तुलना करू की उत्कृष्ट दमदार रोपं जे आहेत ते मातीवर तयार होतात की कोकोपीटमध्ये तयार होतात। तर आणि शेतकऱ्यांची मागणी जी आहे जास्त मागणी त्या रोपाची आहे कारण की त्यांना ट्रान्सपोर्ट लागणार नाही, त्याला न्यायला ट्रान्सपोर्ट लागतो, गाडी लागतो आणि त्याला काही नाही, आम्ही उठून देऊ आणि तो ट्रान्सपोर्ट करेल आपल्या शेतामध्ये, तर त्यांचा खर्च कमी येईल आणि आम्हाला बी लागवडीचा खर्च कमी आहे। ची मागणी संपली तर मग ह्याच शेजनीमध्ये आम्ही काकडी घेतली, तिथं आता मी कालच ती काकडी काढली, याच्यामध्ये कोथिंबीर फार उत्कृष्ट येतो आणि कोथिंबीरला वर्षभर मागणी असते, त्याला खर्च येत नाही, त्याला कीड लागत नाही, रोग येत नाही आणि म्हणून मला बाकी पिकापेक्षा कोथिंबीर आणि मेथी ह्या दोन पिकं मी वर्षभर घेतलेले आहेत। म्हणजे चारही दिवसामध्ये इथला कोथिंबीर विक्री करता उपलब्ध होतो, तयार होऊन जातो आणि त्याला लागत जास्त येत नाही आणि वर्षभर मागणी असल्यामुळे त्याचा बेनिफिट छान मिळतो। हा, आणि इथं पुरा पॅक असतो, त्याची जी क्वालिटी आहे ही बाहेरपेक्षा आतमध्ये छान बनते। तर ह्या सगळ्याला किती एकर मध्ये? हा, ही 1000 स्क्वेअर मीटर मध्ये हा पूर्ण बांधकाम आहे। 1000 स्क्वेअर मीटर मध्ये तर याला 460,000 रुपये खर्च आलेला होता, त्याच्यामध्ये आम्हाला शासनाचा 50% म्हणजे 230,000 अनुदान मिळालेलं आहे। तर ही शासनाची योजना अंतर्गत आम्ही हा तयार केलेला आहे। म्हणजे शासनाचं आपल्याला पाठबळ किंवा पाठबळ आहे म्हणून आपण शेतकरी नाविन्यपूर्ण किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये वळत आहोत, स्वतःच्या पैशांनी शेतकरी इतका करू शकत नाही। मग शासकीय अधिकारी वगैरे या ठिकाणी येऊन सर्वे करून जातात का? हो, त्यांचा आपण जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरतो तर ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळते तर ते मोका तपासणी करतात, खरंच त्यांच्याकडे शेती उपलब्ध आहे का, रस्त्यावर आहे का, ज्याकडे पाण्याचा स्रोत आहे का, त्यांची पाहणी करतात आणि जेव्हा मटेरियल येतो ठेकेदाराकडनं तर त्यांची प्रत्येक वस्तूची ती पाहणी करतात,
म्हणजे शासनाच्या मॅप अनुसार त्यांचे थिकनेस आहे, लोह्याची जाडी आहे, हे सर्व ते चेक करतात. आणि याच्यामध्ये पाण्याची, कारण त्या तिकडे आपण ड्रिपिंग पद्धती वापरली आणि या ठिकाणी हा फोग पद्धती वापरत आहे, म्हणजे जे फवारे निघतात आहे, तर ह्याचं कारण काय? हा, हा जो पट पाणी आपण देतो त्याच्यामुळे जमीन बसल्या जाते आणि हे जे तुषार आहे बारीक, मिनी स्प्रिंकलर, मिनी फोगर, याच्यामधून टेम्परेचर बी कमी होतो आणि हलका रोपाला इजा न होता त्या पाण्याला, म्हणजे रोपाला पाणी मिळतो आणि किती पाहिजे तितकाच मिळतो. अच्छा, म्हणजे त्याची तहान जर 10 ML ची असेल आणि आपण जर 20 ML देऊन तर त्याला तो नको होईल, आणि म्हणून त्याला गरजेनुसार पाणी देण्याकरता ही फोगर सिस्टम खूप छान आहे, त्याला आम्ही रेन पाईपने पाणी देत आहोत. मग याचे रोपवाटिका म्हणजे आपण रिटेल म्हणूनच देता की याचा होलसेल? नाही, आम्ही शेतकऱ्यांसोबत कॉन्टॅक्ट केलेला आहे, ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला ऍडव्हान्स दिलेले आहेत किंवा जे रोपं तयार झाल्यानंतर आम्ही एखादे आमचे जे ग्रुप आहेत शेतकऱ्यांचे त्यांना आम्ही सांगू की आमच्याकडे ह्या व्हेरायटीच्या ही जात ही पिकाची रोपं तयार आहेत, मग ते या ठिकाणी येतात, ते येतात आणि स्वतः घेऊन जातात, त्यांचे जे काडीप्रमाणे त्यांना आम्ही मोजून ते रोपं त्यांना देत असतो. एक रोप कितीला पडतो? सरासरी मिरचीचा रोप तर 1.30 रुपये मिरची आणि 80 ते 1 रुपया वांग्याचा, त्याच्या नगाप्रमाणे त्यांना आम्ही. बरं, नंतर आम्ही याच्यामध्ये वांगी आणि भटई हे आमच्या स्थानिक लोक मार्केटमध्ये विकले जाते आणि खायला खूप छान आहे, आणि या बाजूला कारली आणि थोडीशी चवळी यांच्या प्रकारे आम्ही पीक घेतलेलं आहे. हा माझा 1.5 एकरचा क्षेत्र आहे की जे माझी मोटर पंप आहे इतका ड्रीपवर ते पण आहे, आणि म्हणून ते माझी 2 इंचीचा जो पाणी स्तोत्र आहे पाण्याचा, त्यामध्ये मी उन्हाळ्यामध्ये 1.5 एकर जागामध्ये बागीचा तयार केलेला आहे. पण मला सांगा, आपण भंडारा गोंदिया जिल्हा म्हटलं तर भाताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तर भाताची शेती न करता किंवा ती पण शेती करून फळभागांची, फळभाज्यांची जी आपण शेती करता, ह्याच्याकडे वळण्याचं नेमकं कारण काय किंवा हा प्रयोग करण्याचा तुमचा प्रयत्न होता? नाही, तसं तर वडलोपाळाची तर आमच्याकडे बांधान आहे आणि त्यामध्ये भात पिकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि भात पीक निघल्यानंतर जे आम्ही कठाणीमध्ये गहू किंवा चणा पीक घेतो तर त्याच्यामध्ये 5 ते 6 क्विंटल उत्पादन मिळते आणि एकदा मिळते. भाजीपाला असा पीक आहे की घरामध्ये हप्त्यानी मार्केटमधनं जेव्हा विक्री करतो आपण त्याचा नीट नवा पैसा येत असते, आणि जेव्हा आपला जर रेट चांगला मिळाला तर दुप्पट तिप्पट त्यांचा बेनिफिट आपल्याला शेतकऱ्यांना मिळते आणि भाजीपाल्यापासून कंटिन्यू पैसा घरामध्ये येत असते, आणि त्याकरता आम्ही भाजीपाल्याची निवड केलेली आहे. अच्छा, तर याला बहुपीक लागवड पद्धती म्हणू शकतो? हो, बहुपीक लागवड पद्धती म्हणता येईल, आणि शेतकऱ्यांनी तो करायला पाहिजेत. बरोबर, म्हणजे एकच एक पीक जर असला तर त्याचे जे मायक्रोन्युट्रिएंट्स किंवा जो खत आहेत त्या पिकाला समाप्त होतात, आणि पीक जर पार्ट केला आपण तर त्याच्यामध्ये जमिनीचा पोत चांगला राहतो. मी याच्यामध्ये पण लोकल ड्रिप लावलेली आहे, म्हणजे तुरंत लावलेली, याला जेव्हा काम संपला की मी याला काउंट ठेवून देणार बांधावर, आणि त्याकरता ड्रिपमधून पाणी जो आहे जितकी त्यांना गरज आहे पाण्याची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो खत द्यायला मजूर लागतो तर आपण पाण्याद्वारे जे खत पुरवठा करतो पिकाला त्याच्यामध्ये आपला पैसा कमी लागतो, खर्च कमी येतो, खत वाया पण नाही, वाया पण जात नाही, आणि जितकी त्यांना गरज आहे तितक्याच प्रमाणामध्ये आपण त्याला देता येतो. जर नसेल तर कितीही जर फॅक्टरी किंवा अन्य मटेरियल असला तो उपयोगाचा नाही, म्हणून येणाऱ्या काळात किंवा आताच्या काळामध्ये फक्त सुधारित तंत्रज्ञान हे शासनाचं जो आहे आणि पिकेल ते विकेल जो आता त्याने पाहिजे आणलेला आहे म्हण, तर ज्याची मागणी आहे अशाच पिकाची लागवड करणे किंवा परंपरेने मी भात घेतो, मी कापूस घेतो किंवा अन्य पीक घेतो ते नाही, जी लोकांची जी मागणी आहे त्या मागणी अनुसार भाजीपाल्यामध्ये किंवा कठाणमालामध्ये परिवर्तन शेतकरी करायला पाहिजे. एक दुसरं, मजुराचा जो अभाव आहे त्याच्यामध्ये बराच मोठा टेक्निकल तंत्रज्ञान आलेलं आहे यंत्राद्वारे, तर त्यांच्या यंत्राद्वारे कमी वेळेमध्ये ताबडतोब शेती तयार होत आहे, श्रम कमी लागतो, तर त्याच्याही तरुण तरुणांनी अवलंब करायला पाहिजे, आणि याच्यामध्ये स्वतः कष्ट करून स्वतः सत्र करायचे अभ्यास करायचा, त्या ज्या बड्या मोठ्या पुस्तकं आहेत त्यांचा बी घरी अभ्यास करायचा आणि त्या अनुरूप शेती तरुणांनी करायला पाहिजेत. नक्कीच नोकरीपेक्षा जे आधीची पण होती, फर्स्टमध्ये शेती, द्वितीय व्यापार, तृतीय नोकरी, तर ते दिवस यायला जास्त उशीर लागणार नाही, त्याच्यामध्ये बाकी स्वतः श्रम आणि स्वतःचा अभ्यास
हा अति महत्त्वपूर्ण आहे। तर हे होते भंडारा जिल्ह्यातील चिखली या गावातील कृषी भूषण पुरस्कार विजेते तानाजी गायधने। तर यांच्या शेतात आज आपण आलोय आणि यांच्या शेताचा आपण आढावा घेतला। या शेतामध्ये त्यांनी बहुपीक लागवड पद्धती त्यांनी वापरलेली आहे। अन्नधान्याशिवाय माणूस जगू शकत नाही आणि अन्नधान्य नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही। तर हा जो त्यांनी एक मंत्र दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेला आहे तर तो खूपच अमूल्य आहे। तर त्यासाठी मी त्यांचे फार फार आभार मानते की त्यांनी संवाद मीडियाला वेळ दिला आणि आमच्याशी बातचीत केली आणि आता त्यांनी पूर्ण आपल्या शेतीचा आढावा त्यांनी सांगितलेला आहे आणि त्याची पद्धती पण सांगितलेली आहे। तर मी संवाद मीडियाकडून त्यांचे खूप खूप आभार मानते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना काही दिवसांपूर्वीच कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पुनश्च त्यांचे मी अभिनंदन करते आणि खूप खूप आभार मानते। धन्यवाद। नमस्कार। आपण आपली अमूल्य वेळ देऊन मला वाटते माझ्या प्रथम पहिलीच वेळ आहे की मीडियाने तर पण कमी कमी थोडी समाजसेवा म्हणून शेतकऱ्यांच्या हिताच्या किंवा शेतकऱ्यांचं पीक शासनापर्यंत किंवा मीडियापर्यंत पोहोचण्याचं जे काम करता अति उत्तम आहे। खेड्यामध्ये आपण आलात आणि आमच्या या पिकाची थोडीशी पाहणी केली, आपले आभार, धन्यवाद। अशाच काही शेतकऱ्यांना आपण पुन्हा पुन्हा भेटत राहणार आहोत कृषी संवाद या माध्यमातून। तर